आपली घरपट्टी पाणीपट्टी वसुलीची मुदत संपत आलेली आहे, तरी सर्व खातेदारांनी आपली घरपट्टी पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतीकडे त्वरित भरणा करावी। तरी ग्रामपंचायतीच्या सर्व खातेदारांनी कृपया याची नोंद घेऊन ताबडतोब आपली घरपट्टी पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, ही नम्र विनंती। हॅलो, हां शेळके, कुठे आहात तुम्ही? तुम्ही ऑफिशियल आहे, मला फक्त ऑफिसचीच कामं करा। नाही नाही, तुम्ही आत्ताच्या तर ऑफिसला या, मी आता ऑफिसला येते थोड्या वेळामध्ये। बरं, अच्छा तुम्ही घरपट्टी नळपट्टी भरली का? नाही हो, नाही भरली, भरणार नाही, असं चालणार नाही। तुम्ही वेळच्या वेळी घरपट्टी आणि नळपट्टी भरलीच पाहिजे। ठीक आहे। घरात कोणी आहे का? कोण आहे? बाहेर ये जरा। काय मॅडम? तुमची नळपट्टी घरपट्टी भरायची राहिली आहे, तेवढी पहिली भरून टाका। भरते ना मॅडम, आता पैसे नाही ना माझ्याकडे। पैसे नाहीये म्हणजे वेळ तर संपून गेली आहे, कधी भरणार तुम्ही? तुम्हाला किती वेळा सांगायचं वेळेत भरून टाका म्हणून? हो मॅडम, तुम्ही बोलल्या होत्या मला, भरेल आता दोन दिवस द्या मला। ते काही मला माहित नाही, तुम्ही आजच्याच घरपट्टी भरून टाका, आम्हाला सहकारांचे पगार करायचे असतात। कोण आहे गाई? आता मॅडम आल्या, घरपट्टी नळपट्टी पाहिजे। मॅडम दोन दिवसांनी भरतो ना, दोन दिवस द्या, दोन दिवसांनी भरतो। नाही, ऑलरेडी तुमची मुदत संपलेली आहे, आणि असं आम्ही सर्वांनाच मुदत देत असलो ना तर आमचं काम करणं अवघड जाईल। मॅडम आम्ही एवढं प्रेमाने बोलतोय, तुम्ही एवढा आवाज का चढवताय? ते तुम्ही मला शिकवू नका, आज जर तुम्ही नळपट्टी भरली नाही तर तुमचं नळाचं कनेक्शन मी कट करून टाकेन। तुम्ही ते एवढंच करू शकता फक्त गरिबाच्या घरात। गावातली अशी कैक लोक आहे ज्यांनी नळपट्टी घरपट्टी भरली नाही का? त्यांच्यावर नाही तुमचा आवाज चढत, त्यांच्याकडे पैशांची ताकद आहे म्हणून आम्ही ठरलो गरीब अडाणी हातावरचे। तुम्ही जास्त बोलताय, तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करेल। हो करा ना कंप्लेंट, आम्हाला काय आमची मत मांडायचा अधिकारच नाही। हो मग तुम्ही मांडा ना तुमची मत ग्रामसभेत येऊन। आपण ग्रामसभा कशासाठी भरवतो, कशासाठी करतो, तिथे या आणि तिथे मांडा तुमची मत। हो आली होती ना, तुम्हाला आठवत नसेल मागच्या ग्रामसभेत एक ठराव झाला होता, त्याचं पुढे काय झालं? कोणत्या ठरावाबद्दल बोलताय तुम्ही? तोच ठराव, आजकालची नवीन तरुण पिढी नशेच्या आहारी जाते, त्याचं पुढे काय झालं? त्यावर विचार चालू आहे। कधी? एका वर्षापासून? त्याच्यावर बोलू आपण नंतर, आता आधी तुम्ही घरपट्ट्या आणि नळपट्ट्या भरून टाका, इतक्या वेळ बोलत बसायला माझ्याकडे टाइम नाही। हो घरपट्ट्या आणि नळपट्ट्या आणायला घरापर्यंत येते। एक मिनिट, एक मिनिट, काय बोललात तुम्ही? काय नाही, काय नाही मॅडम, सत्ताधारी माणसं येते, त्यांच्या वाट्याला नाही जायचं। तीही माणसंच आहेत ना, तू जा आतमध्ये, सरकारने त्यांची नेमणूक आपल्यासाठीच केलेली आहे, तू जा आतमध्ये, मी बोलते पुढचं काय ते। हो तुमच्यासाठीच केली। हो मॅडम, गावातले सर्वसामान्य लोकांसाठी ज्या काही योजना येतात त्या येतात का तुम्ही घरोघरी सांगण्यासाठी? अहो तेवढंच काय, नळाचं सांडपाणी हेही ह्यांच्यासाठीही गटारं नाही आहेत, ती येऊ का मी खोदायला आता? मग यायचं तुम्ही ऑफिसमध्ये, आणि जे तुम्हाला बोलायचं ना तिथेच येऊन बोलायचं। जे अडाणी आहेत मोलमजुरी करतात ते खरे लाभार्थी, तुम्हीच सांगा मॅडम त्यातील एकाला तरी एखाद्या योजनेचा लाभ झालाय का हो? मॅडम खरंच सांगा ना, एक तरी नाव द्या ज्यांना या योजनेचा लाभ झालाय, खरंच त्याच्यासाठी ते योग्य आहेत का? नाही ना, हे तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे, फक्त आम्ही बोलत नाही म्हणून। मॅडम मी तुमच्याशी मुद्दाम नाही भांडत आहे हो, या सर्व योजनांचा लाभ जर गरजवंतांना जर झाला
तर ते मनापासून तुमचे आभार मानते। आणि हो सॉरी हाँ मॅडम, तुम्हाला मी खूप बोलले। हॅलो शेळके, तुम्ही ऑफिस मध्ये आहात ना? एक काम करा, सर्व योजनांची लिस्ट करा, त्यांच्या फाईल काढा सगळ्या बाहेर, आणि जे जे लाभार्थी आहेत त्यांची सुद्धा एक लिस्ट बनवा। आणि एक लक्षात ठेवा, मला फक्त आणि फक्त गरजूच हवेत। हो आणि मी स्वतः त्यांची पडताळणी करणार आहे, लक्षात ठेवा। आणि हो तुम्ही मला सॉरी बोलू नका, ऍक्च्युली मीच तुम्हाला थँक्यू बोललं पाहिजे, रिअली थँक्यू। पण हां, घरपट्टी 2 दिवसात नक्की भरा, ठीक आहे? थँक्यू। ग्रामसेवक, ग्रामसेवक हा सामुदायिक कल्याण आणि विकासाच्या बाबतीत गावकऱ्यांना सल्ला देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी नियुक्त केलेला माणूस। त्याने त्याची कामे नीट आणि प्रामाणिकपणे केली तर गावकरी आणि सामान्य जनता त्याच्याबरोबर विश्वासाने उभे राहतील।